जळगाव शहरासह तालुक्यात रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागात वृक्ष कोलमडून पडले होते. दरम्यान जळगाव शहरातील महाबळ परिसरात देखील एक आंब्याचं झाड, चार चाकी गाडी आणि भिंतीवर पडलं असून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खोटेनगरातील कृषी विद्यालय कोविड सेंटरची उभारणी करून खोटेनगर परिसरातील रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. खोटेनगर परिसरातील कृषी विद्यालयाला कोविड सेंटर घोषित केल्यास खोटेनगर परिसरातील रुग्णांना सोयीस्कररित्या होईल असे नमूद केलंय. जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांची राज्य शासनाच्या दक्षता समितीवर जळगाव तालुक्यासाठी निवड करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ही दक्षता समिती काम करणार असून नागरिकांच्या अडचणी सोडविणे, नागरिकांच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणे असे कार्य केले जाणार आहे. थकीत बाकी न भरल्याने मोबाईल टॉवरवर मनपाच्या पथकाने धडक कारवाई करीत चार टॉवर सील केलेत. कारवाई अजून सुरू राहणार आहे. मार्च महिना असल्याने थकीत बाकी न भरल्याने मोबाईल टॉवर सील करण्यात आले. यावेळी प्रभाग अधिकारी उदय पाटील, जयवंत शेळके, मनीराय भोये, मनोज गोयर, अशोक बारी उपस्थित होते. कोरोना अपडेट्स. 24 मार्च रोजी जिल्ह्यात दिवसभरात 1223 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 248 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 1005 रुग्ण आढळले असून चिंता वाढली आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.